नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मुशाफिरी युट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण सफर करायला आलेलो आहोत भिगवणला. या ठिकाणी उजनीच्या बॅकवॉटरवर आपण पक्षी निरीक्षण करीत आहोत. यासोबतच पळसनाथाच्या मंदिराला देखील आपण आज भेट दिलेली आहे. 12व्या शतकातलं हे मंदिर अतिशय देखणं सुबक आणि सुंदर असं आहे. चारही बाजूंनी पाण्याने हे मंदिर वेढलेलं असतं. वर्षभर पाण्याखाली असलेलं हे मंदिर उन्हाळ्यामध्ये आता बाहेर आलेलं आहे. हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर पाहताना खरोखरीच त्या काळामधली स्थापत्यकला किती प्रगत होती याचा अनुभव येतो. तर हे मंदिर नेमकं कसं आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया. चला तर आज सफर करूया पळसनाथाच्या मंदिराची. भीमा नदीच्या त्या विस्तीर्ण अशा पात्रामधून आमची बोट पुढे पुढे जात होती. एकीकडे उगवतीचा सूर्य आपली लाली आसमंतामध्ये पसरत होता आणि मध्येच विविध प्रकारचे पक्षी अवकाशात विहरताना दिसत होते. असा आमचा हा सुंदरसा प्रवास पळसनाथ मंदिराच्या दिशेने सुरू होता आणि दुरूनच पळसनाथ मंदिराचं विहंगम दृश्य आमच्या नजरेस पडलं. पळसनाथ मंदिराचा तो विहंगम नजारा पाहत असतानाच आमची बोट पळसनाथाच्या मंदिराच्या किनाऱ्यावर जाऊन लागली. कधी एकदा मंदिरामध्ये जाऊन या ठिकाणचं हे शिल्प सौंदर्य अनुभवतोय असं झालं होतं. साधारणपणे 11व्या शतकामध्ये या मंदिराचं बांधकाम झाल्याचं सांगितलं जातं. हेमाडपंथी पद्धतीची मंदिराची रचना आहे. मंदिराचा कळस गोल आणि आकर्षक असून मंदिराच्या भोवती विविध प्रकारचं कोरीव काम देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 12ही महिने उजनीच्या धरणाच्या पाण्याखाली राहणारे पळसदेवाचे मंदिर मानव निर्मितीचा एक सुंदर आविष्कार आहे. या मंदिराची उंची 28 फूट असल्याचे सांगितले जाते. मंदिराचा कळस याआधी दगडी असावा, त्यानंतर तो विटांचा बांधण्यात आला. या कळसाचे वैशिष्ट्य म्हणजे या कळसाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक छोटं प्रवेशद्वार देखील आहे. शिखरावरील कळसाचा आकारही लक्षवेधी असून त्यावर सर्पाकृती शिल्प कोरण्यात आलेली आहेत. मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती देखील पाहायला मिळतात. जसे की या ठिकाणी कोरीव काम असलेले विविध प्रकारचे विरगळ पाहायला मिळतात. तसेच दगडी जाते, सतीचा खांब, काही देवतांच्या पादुकांचे कोरीव काम असलेले दगड, यासोबतच भग्नावस्थेतील नंदी देखील पाहायला मिळतो. पळसनाथ मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय असून मंदिराला 3ही बाजूंनी प्रवेशद्वार देण्यात आलेले आहे. मंदिरातील खांबांवर असलेले नक्षीकाम देखील अतिशय आकर्षक आणि देखणं असं आहे. मंदिरातील नक्षीकाम हे बरेचसं अजूनही सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळतं. इतकी वर्ष पाण्यामध्ये राहून सुद्धा बांधकाम अजूनही मजबूत आणि तेवढंच भक्कम असल्याचं पाहायला मिळतं. प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपण सभामंडपात प्रवेश करतो. सभामंडपात गेल्यानंतर समोरच आपल्याला गर्भगृह दृष्टीस पडतं. या गर्भगृहाच्या कमानी अतिशय आकर्षक आणि सुबक अशा कोरीव कामाने नटलेल्या आहेत. त्यावर देवदेवतांच्या आकृती देखील कोरण्यात आलेल्या आहेत. यासोबतच मंदिराचे खांब देखील अतिशय सुबक आहेत. त्यावर रुद्राक्षाच्या माळा देखील कोरण्यात आलेल्या आहेत. पूर्वी या गर्भगृहामध्ये शिवपिंड होती, मात्र धरणाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गाव विस्थापित झालं. नव्याने वसवण्यात आलेल्या गावामध्ये पळसनाथाचं
नवं मंदिर बांधण्यात आलं आणि त्या ठिकाणी ही शिवपिंड स्थापित करण्यात आली. या मंदिराच्या सभोवताली अतिशय सुंदर असे तट देखील आहेत. मंदिराच्या समोरच विटांमध्ये बांधकाम केलेली प्रशस्त अशी धर्मशाळा देखील आहे. या धर्मशाळेचे प्रवेशद्वार हिंदू मुस्लिम पद्धतीच्या बांधकामावर आधारलेले असल्याचे जाणवते. या धर्मशाळेच्या कमानी अतिशय सुबक आणि आकर्षक असे आहेत. या कमानींमधून देखील मंदिराचं विहंगम दृश्य पाहणं अतिशय वेगळाच अनुभव असतो. या ठिकाणी आता बरीचशी पडझड देखील झालेली आहे. हेमाडपंथी बांधणीतील सभामंडप, सप्तभूमीज पद्धतीचे शिखर, कोरीव छत, गर्भगृह अशा स्वरूपातील हे मंदिर इतिहास आणि मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अतिशय अनमोल आणि महत्त्वपूर्ण असा ठेवा आहे. हे मंदिर चालुक्यकालीन असावे असा अभ्यासकांचा दावा आहे. फलटणचे राजे निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख मिळतो. तसेच या काळातच या मंदिराभोवती तट व ओऱ्या बांधल्या गेल्या. चालुक्य काळातील काही शतकांपूर्वी बांधण्यात आलेले हे मंदिर आज पाण्याखाली असूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. पळसनाथ मंदिराच्या आवारातच आणखी एक मंदिर पाहायला मिळतं. त्याला बळीचे मंदिर असे देखील म्हणतात. याच मंदिराच्या एका खांबावर या मंदिराच्या निर्मितीचा एक श्लोक दगडामध्ये कोरण्यात आलेला आहे. या मंदिराचे गर्भगृह देखील रिकामे आहे. हे मंदिर पाहत असताना आम्हाला काही आश्चर्य देखील या ठिकाणी समजली. मित्रांनो, ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे आपण आता उभे आहोत, पळसनाथ मंदिराच्या शेजारचं हे मंदिर आहे. असं म्हणतात की हे बळीराजाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये हे जे कठड्याचे दगड आहेत याच्यावरती छोट्या दगडाने प्रहार केल्यानंतर वेगवेगळे स्वर उमटतात. तर ते स्वर कसे उमटतात ते आपण बघूया आता. मित्रांनो, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या इंदापूर आणि भिगवण या ठिकाणापासून तर अगदीच जवळ पळसनाथाचं हे सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे हिवाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणचं पाणी कमी व्हायला लागतं आणि मंदिर बाहेर येऊ लागतं. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो आणि चित्रबलाक तसेच विविध प्रकारचे पक्षी पाहण्यासाठी देखील अनेक अभ्यासक येत असतात. पळसनाथ मंदिरासमोरच आणखी एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. थोड्या अंतरावर दुसऱ्या किनाऱ्यावर हे एक मंदिर आहे. हे श्रीरामाचं किंवा भगवान श्री विष्णूचं मंदिर असल्याचं सांगितलं जातं. मित्रांनो, पळसनाथ मंदिराची ही सफर तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा आणि आपल्या मुसाफिरी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.